श्री देव भैरी देवस्थान बिरवाडे यांचा जत्रोत्सव 6 एप्रिल 2023 रोजी बिरवाडे येथे साजरा करण्यात आला. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला जत्रोत्सव साजरा केला जातो. 1856 सालापासून या पुरातन मंदिरात जत्रोत्सवाची परंपरा सुरू आहे. यंदा 167 व्या वर्षी देखील बिरवाडीकरांनी श्री देव भैरी देवस्थान यांचा जत्रोत्सव उत्साहात साजरा केला. श्री देव भैरीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. बिरवाडीमधील मधले आवाड, टाकी कोंड, दुधाने आवाड, कुंभारवाडा, बेरखोले यांच्याकडून या जत्रोत्सवाचे आयोजन केले जाते. मानाची पालखी अशी श्री देव भैरी देवस्थानाच्या पालखीची ओळख आहे. दरवर्षी पालखीचा आणि काठीचा मान 5 आवाडांमध्ये बदलत असतो. यंदाचे पालखीचे मानकरी मधले आवाड, काठीचे मानकरी टाकी कोंड यांना मिळाला. जत्रोत्सवात पाहुणी मानाची काठी खरवली व भावे गावाची रात्री 11 वाजता दाखल झाले. काठ्यांसोबत खालूबाजूच्या ठेक्यात बहुसंख्येने नाचत येणाऱ्या भाविकांनी जत्रोत्सवाची शान अधिक वाढवले. रात्री 12 वाजता श्री देव भैरी बिरवाडीकरांच्या भेटीला निघाले. श्री देव भैरी देवस्थान ट्रस्ट बिरवाडी यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. जत्रोत्सवात मोठमोठे आकाश पाळणे, फिरते चक्र, विविध खेळण्यांची व खाऊंची दुकाने यांचा आस्वाद बच्चे कंपनीने मनमुरादपणे घेतला. जत्रोत्सवात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, गुजरात येथून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. जो जत्रेचा कार्यक्रम असतो तो पारंपरिक पद्धतीने जत्रेचा कार्यक्रम मला सुरुवात झालेली आहे. तो म्हणजे सकाळी श्री देवभैरी देवस्थानचा अभिषेक करून आणि अभिषेक झाल्यानंतर 9 वाजता देशमुख कुटुंबाचे इथून त्या ग्रामस्थ बदलावाड त्याने पालखीचं दूध सकाळी 9 वाजता पालखी उठली. दिवाडीतून पुरवणी त्या मंदिरांमध्ये आणलेली आहे आणि दिवाडीतून मंदिरामध्ये आल्यानंतर 12:30 ते 12:15 त्या ठिकाणी दादा झाली. नंतर लाट चढवण्याचा जो कार्यक्रम असतो तो लाट चढवण्याचा कार्यक्रम आम्ही पंचकृषी आणि यावरती जो पालखीचा मान असतो बदलावडचा तोच मान बदलावड ग्रामस्थ पालखी लाट चढवण्याचा दिलेला आहे. तर त्यांनी लाट चढवून जी पारंपरिक पद्धती आपली पूर्वीपासून प्रसाद असते तांदूळ लाव्या धनूर लाव्या आणि चणे हा प्रसादाचा वाटप करून या ठिकाणी 1 ते 1.5 वाजता लोक आमची पंचकृषीची घरी पोहोचण्यासाठी गेली. नंतर 3 वाजता पुन्हा जत्रा या ठिकाणी भरली. जत्रा भरल्यानंतर येणाऱ्या पंचकृषी मग एमआयडीसी असेल, एमआयडीसी पोलीस स्टेशन असेल, आमची ग्रामपंचायत असेल किंवा आजूबाजूचे सर्व नामांकित व्यक्ती किंवा आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हापूर सदस्य जे एवढे येतात त्यांचा सन्मान करणे, पंचायतींचा सन्मान करणे, कंपनीवाल्यांचा सन्मान करणे हा आमचं कर्तव्य होतं. आत्तापर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान देऊन इथपर्यंत का 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी 2 काठ्या दाखल झालेली आहेत. एक मानाची गाठा म्हणजे शांती ग्रामस्थ आणि दुसरी म्हणजे आम्ही महापुत्रा देऊन गेलो जो धरवले ग्रामस्थ अशा 2 काठ्या या ठिकाणी मानाच्या आलेले आहेत. त्याच पद्धतीने अजून 2 काठ्या एक म्हणजे सावंत बाकी कोणता आणि दुसरे म्हणजे पुरव आले पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.